मुलांनो, आपण आता कविता बघूया आणि मग त्याच्यानंतर आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया. बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, बाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. पुन्हा ऐका. बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, बाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. आता या दोन ओळींचा अर्थ काय आहे ते आपण पाहूया. शेतकरी असतो ना, तो अनवाणी पायांनी चालत असतो. अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता. आपण सगळ्यात शेवटी सगळ्या शब्दांचे अर्थ पाहणारच आहोत. बा म्हणजे वडील. वडील हे अनवाणी पायांनी चालत असतात आणि ते पाय चालता चालता त्यांचे पावलांच्या खुणा मातीमध्ये उमटतात आणि मग आकाशातील नभ गरजतात. त्याचे पाणी होतं, ते पाणी खाली शेतात पडतो. बाळावरच्या घामाला म्हणजे कपाळावरच्या घामाला पाझर फुटतो, म्हणजे आकाशातलं पाणी पडतं. आकाशातलं पाणी जमिनीवर पडतं आणि मेघ गरजतात आणि चिखल होतो मातीमध्ये, पूर्ण चिखल होतं. तरी पण अन्नवाणी पायाने शेतकरी शेतातच राबत असतो. पुढचं कडव पाहूया. नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होती या, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या. भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो, बाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होती या. नभ म्हणजे आकाश. आकाशात इतकं पाणी पाणी होतं आणि ते पावसाच्या रूपाने खाली पडतं आणि मग पावसाचं पाणी खाली पडलं की काय होणार, सगळीकडे चिखल होतो. मग शेतकऱ्याच्या जीवनाची कोडं त्याला उलगडतं, त्याला कोडं उलगडायला समजतं. भेगाळलेल्या भुईकडं बाप पाहून फाटतो. भेगाळलेल्या भुईला म्हणजे जमिनीला जेव्हा भेगा पडतात तेव्हा बाप पाहून फाटतो, म्हणजे बापाचा ऊर फुटतो आणि मग पुन्हा शेत अपार कष्टातून जमिनीतला अपार कष्टातून बाळावर कपाळावरच्या घामाला परत पाझर फुटून पावसाच्या रूपाने तो गरजतो.